पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील ग्रामस्थांना आणि विशेष करून महिलांना पाण्याची समस्या उद्भवू नये याकरता नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शिवाजीनगर ग्रामस्थांच्या माध्यमातून हे जलकुंभ बांधण्यात येणार आहे. या जलकुंभाच्या कामाचं भूमिपूजन हे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झालं. शिवाजीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानात हे जलकुंभ उभारण्यात येणार आहे. यामध्ये खालची पाण्याची टाकी 1,80,000 लिटरची तर वरची टाकी ही 80,000 लिटरची असणार आहे. या भूमिपूजनावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, उपाध्यक्ष व्ही के ठाकूर, जयवंत देशमुख, मोतीराम कोळी, स्वप्नील ठाकूर, साईचरण म्हात्रे, पी के ठाकूर, टी के ठाकूर, शनिदास ठाकूर, किशोर ठाकूर, नंदा ठाकूर, शोभा ठाकूर, रणजित ठाकूर, सुरेश ठाकूर, सुनील ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, बाळकृष्ण ठाकूर, अमित कडू, हरजीवन ठाकूर, शुभांगी ठाकूर, वंदना ठाकूर, आशा म्हात्रे, शैला ठाकूर, गीता ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बऱ्याच वेळा पाणी हे आपल्याला पिण्याकरता कमी होतं. आता इथं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे. प्रत्येकाला म्हणजे तो गावचा, बाहेरचा, जाती धर्माचा भेदभाव न करता मिळालं पाहिजे. परंतु आपण गावकऱ्यांनी एक थोडंसं शिस्त पाळा की आपण स्थानिक जे इथं आहोत तर त्यांच्या दृष्टीनं आपल्याला या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याकरता वापर करायचा आहे. आणि त्याच्या दृष्टीनं भरपूर पाणी वापरा, योग्य तेच ठिकाणी पाणी वापरा. आणि त्यासाठी खाली आपण 2,00,000 लिटरची म्हणजे 20 टँकर पाणी राहू शकेल, 18-23 इतकी मोठी टाकी घेतली आणि वरची टाकी 8 टँकर राहील. त्याची 1,000 लिटरची टाकी घेतलेली आहे. बांधकामातलं सुरुवात करून दिवाळीपर्यंत ते वरची खालची दोन्ही टाक्या व्हाव्यात. नोव्हेंबरमध्ये दिवाळी असते साधारणतः, आणि आता जून महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला या दृष्टीने साधारणतः दोन्ही टाकी राहायला पाहिजे आहे. आणि तशा दृष्टीने म्हणजे आता जून 6, 7, 8, 9, 10 जवळजवळ 5-6 महिने अपेक्षित आहे. न आता ही याला कुठल्याही प्रकारचे फंड्स नाहीत, शिरकोचे नाही, सरकारचे नाही, काय नाही. आपण गावकरी आता खर्च करून हे पाणी, पाण्याची टाकी आपण बांधत आहोत. आणि या दृष्टीनं सर्वांनी याच्या औषधीचे प्रयोजन लक्ष द्यावं, टाकी लवकर पूर्ण करावी आणि नंतर मग कनेक्शन घेऊन आपण त्याच्यातून हे पाणी गावकरीला दिवाळीनंतर वापरायला सुरुवात होईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.